मागच्या लेक्चरपर्यंत आपण हे टूल्स ऑप्शन संपवलेत, बरोबर ना? खूप इम्पॉर्टंट टूल्स आहेत फोटोशॉपमधले. टूल्सच्या मदतीने आपण खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे ड्रॉइंग बनवू शकता. आता लेअरविषयी पाहतो. पहिला कोणता लेअर बघतो? सिलेक्ट लेअर. कोणता लेअर बघणार आपण? सिलेक्ट लेअर. सिलेक्टमध्ये पहिला काय दिला आहे? ऑल. ऑल याचा अर्थ काय? की सर्व इमेज सिलेक्ट होणार, बरोबर ना? ऑल याचा अर्थ काय? की पूर्ण इमेज सिलेक्ट होणार. मस्त, इथून गेलो सिलेक्ट. ऑल म्हणजे काय? तर पूर्ण इमेज सिलेक्ट होणार. बघा, दाखवतोय. कंट्रोल डी करून डी सिलेक्ट करतोय मी. दुसरं काय दाखवतोय? डी सिलेक्ट म्हणजे माहिती आहे ना, सिलेक्शन घालवायसाठी. रिसिलेक्ट याचा अर्थ काय? की आपण याच्या आधी जे सिलेक्ट केलं होतं तेच पुन्हा पाहिजे. एक समजा एक्झाम्पल घेतोय. समजा आपण एवढा पार्ट सिलेक्ट केला होता आधी, मग सिलेक्शन घालवण्यासाठी काय करतो आपण? सिलेक्ट मध्ये जाऊन डी सिलेक्ट करतो. तोच पार्ट पुन्हा आणण्यासाठी काय करतो आपण? रिसिलेक्ट. आलं, निघून गेलं. बघा, सिलेक्शन नको असेल तर डी सिलेक्ट, पुन्हा तेच सिलेक्शन पाहिजे असेल तर रिसिलेक्ट. आलं. पुढे वाचा काय दिलंय. इनवर्स याचा अर्थ काय? की अपोजिट टू सिलेक्शन. आता जे सिलेक्टेड आहे त्याच्या विरुद्ध पार्टी सिलेक्ट होणार. आता सध्या कोणता पार्ट सिलेक्ट आहे आपला? एवढा आतला चौकोन सिलेक्ट आहे. मग तो चौकोन सोडून बाकीची इमेज सिलेक्ट करायची असेल, कसं कळणार आपल्याला चौकोन सिलेक्ट आहे की नाही? तर डिलीट बटन दाबा एकदा, बरोबर आहे? आता हिरे ग्रीन कलर आहे म्हणून इथे ग्रीन आला. कंट्रोल झेड बटन दाबून मागे येतोय, समजते? पण आता आपल्याला सिलेक्शन याच्या विरुद्ध करायचं आहे. मग कुठे आणणार आपण? सिलेक्ट इन्वर्स करणार. इन्वर्स म्हणजे अपोजिट टू सिलेक्शन. बघा, याचा अर्थ काय? की हा पार्ट सिलेक्टेड नाही आता, की आतला चौकोन सोडून बाकीचे जे पार्ट्स आहेत तो सिलेक्टेड आहे. कसं करणार? तर डिलीट बटन दाबून बघा. आता बघा, बाकीचा पार्ट डिलीट झाला. पुन्हा मागे येण्यासाठी कंट्रोल झेड, आणि सिलेक्शन घालवायसाठी काय करणार? डी सिलेक्ट. हॅलो, इथून बॅकग्राऊंड कलर पाहिजे तर आपण व्हाईट ठेवू शकतो. हॅलो, ऑल लेअर्स मध्ये लेअर असेल तेवढे सिलेक्ट होणार. काय देतो कलर रेंज आहे ना. पहिलं काय करतो आपण? एखादा पार्ट समजा सिलेक्ट केला. बघा, इथून एवढा पार्ट सिलेक्ट केला. आता येतो आपण सिलेक्ट मॉडिफाय मध्ये जातोय. कुठे जातोय आता? मॉडिफाय. मॉडिफाय मध्ये पहिला काय दाखवतोय? बॉर्डर्स. कुठे जातोय आपण? पहिला बॉर्डर म्हणजे काय? याची बॉर्डर वाढणार. इथून किती इंचेसची बॉर्डर पाहिजे किंवा किती पिक्सेलची बॉर्डर पाहिजे? जर 10 पिक्सेल दिली आणि ओके करायचं. बघा, एक मिनिट. समजा आपण ही इमेज घेतली एखादी, एवढा सिलेक्ट केला, इथे जातोय किंवा इथून नॉर्मलवरती गेलो आपण या पिक्चरवरती. एवढा पार्ट सिलेक्ट केला, इथे गेलो सिलेक्ट मॉडिफाय बॉर्डर. किती घेतले? 10 घेतले. बघा, आली 10 ची बॉर्डर. अजून वाढवायसाठी काय करणार आपण? इथे जायचं पुन्हा सिलेक्ट मॉडिफाय. काय घेतो आपण? एक्सपांड करतोय म्हणजे वाढणार ती बॉर्डर. किती पॉईंट वाढवायचे आहे? समजा 20 पॉईंट वाढवायचे. ओके केले. कमी करण्यासाठी काय करायचं? पुन्हा इथून सिलेक्ट मॉडिफाय कॉन्ट्रॅक्ट करायचं. इथून आहे ना स्मूथ म्हणजे बॉर्डर कॉर्नर स्मूथ येणार. कॉन्ट्रॅक्ट केलं, समजा किती कॉन्ट्रॅक्ट केलं? 5 पॉईंट कॉन्ट्रॅक्ट केले. झाले, तिथे कॉर्नर स्मूथ करायचे असेल आपल्याला. तर कॉर्नर स्मूथ करण्यासाठी कुठे जायचं आहे? मॉडिफाय स्मूथमध्ये जायचं. किती पिक्सेल पाहिजे ना? 1, 2, 3 काय पिक्सेल द्यायचे इथून, मग तेवढे कॉर्नर थोडे स्मूथ होणार. समजत आहे? बघा, इथून कुठून गेलो तर सिलेक्ट मॉडिफाय स्मूथ. समजा 10 पिक्सेल दिली. बघा, ते बॉर्डर कशी दाखवतो का? स्ट्रेट लाईन नाही ना, स्मूथ झाली ना थोडीफार. समजत आहे? बघा, इथून कुठे गेलो होतो आपण पहिला? इथून बघा जरा, थोडी झूम करून करून साईज वाढवतोय. आता इथे दाखवतोय स्ट्रेट लाईन. मग इथे जातो आपण सिलेक्ट मॉडिफाय स्मूथ गेलो आपण. इथून किती घेतलं? 10 स्मूथ. अरे, थोडी स्मूथ झाली ना कॉर्नर. समजतंय? नॉर्मलमध्ये यासाठी हँडवरती डबल क्लिक केलं. आता याचा उपयोग काय आहे? आता बॉर्डर वगैरे दिली आपण, याच्यामध्ये कलर पाहिजे तर कलर देऊ शकतो. म्हणजे काय? ते इथून आपण पॅटर्न दिले होते बघा मागच्या वेळी. पॅटर्न पाहिजे तर पॅटर्न फिल करू शकतो. इथून साईज वाढवायची आहे, साईज वाढवा. आहे ना, ओपेसिटी कमी आहे त्यामुळे तसं दाखवतोय. ओपेसिटी 100% ठेवा. इथून स्मूथ पाहिजे, स्मूथनेस येणार. हॅलो, बरोबर. कलर पाहिजे असेल अलग, ग्रेडियंट पाहिजे कलर, तर ग्रेडियंट कलर फिल करा. मग तेवढ्या बॉर्डरमध्येच कलर फिल होणार आहे. समजते? बॉर्डर याचा अर्थ काय?
आता डी सिलेक्ट केलं. दुसरा ऑप्शन कोणता होता सिलेक्टमध्ये, एक मॉडिफायमध्ये बघा एक फेदर म्हणून दिला होता. आता फेदर याचा अर्थ काय, तर आपण इमेजवरती जाऊ इथून. समजा येथे एक एखादी इमेज घेतली आपण, समजा आपण ज्यावेळी इमेज घेतो त्यावेळी काय करतो, फिदर इफेक्ट कुठून देतो, इमेज सिलेक्शन करण्यापूर्वी फिदर इफेक्ट देतो, बरोबर आहे ना. पण चुकून समजा आपण इमेज सिलेक्ट केली आहे नंतर आपल्याला फिदर इफेक्ट द्यायचा असेल तर कुठून द्यायचा आहे, सिलेक्ट मॉडिफाय इथून द्यायचा फिदर इफेक्ट. किती पाहिजे तेवढा, पाच दिलं तर पाच घेणार. हॅलो, मग तसे प्रवा दाखवते बॉर्डर इथून स्मूथ झालेली, कळालं. कुठून गेलो आपण, डायरेक्ट घ्यायचं असेल आपण सिलेक्शन करताना तर इथून देतो आपण, पण जर का द्यायला विसरलो आपण तर डायरेक्ट आपण इथून सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फिदर इफेक्ट द्यायचा असेल तर कुठे यायचं आहे, सिलेक्ट है ना, इथून पहिले सिलेक्ट करून घेतो एखादा मॉडिफाय आणि इथून काय घ्यायचं, फिदर इफेक्ट द्यायचा आहे, बरोबर. आता ग्रो और सिमिलर म्हणजे काय येणार बघा, समजा आपण एखाद्या कलरवरती क्लिक करतो इथून है ना, इथून एखादा कोणता घेतला मॅजिक वॅन टूल घेतला आणि कलरवरती क्लिक केला समजा. आता इथून जातो सिलेक्ट सिमिलर कलर, ग्रो म्हणजे काय, तर कलर वाढत जाणार सिलेक्शन दाखवतोय, समजतो ना, तो कलर जिथे जिथे असेल तेवढा सिलेक्ट होत जाणार. आणि दुसरं काय दाखवतोय, पूर्ण समजा इथे मी क्लिक केलं एखाद्या कलरने आणि पुढे काय दाखवतो, सिलेक्ट सिमिलर याचा अर्थ काय की जिथे जिथे तो कलर असेल तो सगळा कलर सिलेक्ट होत जाणार त्या इमेजमधला पूर्णच्या पूर्ण कलर, कळेल. कसं याच्यावरती कळू शकतो आपल्याला, की समजा एखादं आपण नाव वगैरे लिहिलं असेल तर एक अल्फाबेटला सिलेक्ट केलं तर तेच अल्फाबेट जिथे जिथे आहे तो सेम कलर सिलेक्ट होत जाणार त्या इमेजमध्ये जिथे जिथे कलर असेल. समजा इथून बघा, आता फिदर इफेक्ट 50 आहे ना, इथे टॉलरन्स समजा 20 ठेवलं फक्त. आता बघा इथून कोणता दिला, पहिला मॅजिक वॅनने गेलो इथे आपण क्लिक केलं कलरवरती. हॅलो, आता सिलेक्ट म्हणजे आपण सिमिलर केलं तर काय ग्रोमध्ये काय होणार, तर तेवढा कलर वाढत जाणार सिलेक्शन. बघा थोडा वाढलं सिलेक्शन, वाढतोय. पुन्हा मी कंट्रोल डी करून डी सिलेक्ट केलं, पण आता मी इथे क्लिक केलं आणि आता जर का सिलेक्ट सिमिलर केलं तर काय होणार, जिथे जिथे जो कलर आहे व्हाईट कलर त्या सगळ्या ठिकाणी एकदाच सिलेक्ट होणार, समजतंय एवढं. बघा इथे इथे झालं सिलेक्शन, नंतर काय दिलंय ट्रान्सफॉर्म सिलेक्शन. ट्रान्सफॉर्म याचा अर्थ काय की साईज कमी जास्त करायची असेल तर, समजा मी एवढा सिलेक्ट केलाय पार्ट, हॅलो, एवढा पार्ट सिलेक्ट केलाय, आता याला आपल्याला सिलेक्शनला ट्रान्सफॉर्म करायचं आहे, साईज कमी जास्त करायचे, तर कसं करू शकतो, कंट्रोल टी करतो ना, तो याच्याऐवजी इथे जायचं सिलेक्ट ट्रान्सफॉर्म सिलेक्शन, म्हणजे सिलेक्शनची साईज कमी जास्त होणार. थोडं वाढवायचं असेल म्हणजे त्या टाईपमध्ये आपण सिलेक्ट करू शकतो कसं पाहिजे असेल तर, आणि अप्लाय करण्यासाठी इंटर बटन दाबायचं, समजतं एवढं. आता हे सिलेक्शन आपल्याला सेव्ह करून ठेवायचं आहे समजा, तर सिलेक्शन सेव्ह करण्यासाठी कुठे जायचं आहे, सेव्ह सिलेक्शन, म्हणजे हे सिलेक्शन काय करतो आपण एखादं नाव देऊन सेव्ह करू शकतो. सेव्ह सिलेक्शनवरती आलो, कोणतंही नाव द्यायचं समजा आणि नंतर काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. आलं, आता डी सिलेक्ट केल्याचा जर उपयोग काय, समजा आपल्याला एक्झॅक्टली पुन्हा तेच सिलेक्शन पाहिजे असेल तर आपण सिलेक्ट म्हणजे काय करू शकतो, लोड सिलेक्शन, जे नाव दिलं असेल ते सिलेक्ट करा इथून आणि नंतर ओके करा. बघा आलं तेच नाव पुन्हा सिलेक्ट झालं, तेवढाच ऑप्शन सिलेक्ट, समजतंय. बघा कसं दिलं, तर सिलेक्ट ऑल म्हणजे काय होणार, सर्व सिलेक्ट होणार, बरोबर ना. ऑल याचा अर्थ काय, सर्व सिलेक्ट होणार. डी सिलेक्ट याचा अर्थ काय, की सिलेक्शन निघून जाणार. रिसिलेक्ट म्हणजे काय, तर पुन्हा तेच सिलेक्ट होणार. आणि इन्व्हर्स याचा अर्थ काय, की जे सिलेक्ट आहे त्याच्या अपोजिट सिलेक्ट होणार, समजतं ना, जे सिलेक्टेड आहे त्याच्या अपोजिट म्हणजे इन्व्हर्स सिलेक्ट होणार, कळत असे. समजत नसेल तर हा व्हिडिओ 2-3 वेळा रिपीट रिपीट बघायचा आहे, कळेल ना, जोपर्यंत व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा रिपीट प्रॅक्टिस करत राहायचं आहे.